प्रकरणामध्ये प्रभाकर साहिलचा इंटरव्ह्यू करण्यामागे महाराष्ट्र सरकारच्या कोणता महान नेत्याचा अदृश्य हात होता असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केलाय. कोणत्या हॉटेलमध्ये कुणाच्या इशाऱ्याने इंटरव्ह्यू झाला, ड्रग्ज माफियांना वाचवणं हा उद्देश होता का, प्रभाकरला धमकावून की लालच देऊन वसुली गेट किंवा या षडयंत्रात गुंतवलंय असा आरोप राम कदम यांनी केलाय. प्रभाकरचा वर्तमान बॉस मंत्रालयात कितव्या माळ्यावर आहे, मागील 22 दिवसात प्रभाकरच्या मोबाईल लोकेशनसहित तो कुणाच्या संपर्कात आला याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी सुद्धा राम कदम यांनी केलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत होणं आवश्यक आहे की मागील 22 दिवसात प्रभाकर कोणत्या नेत्यांच्या संपर्कात होता, त्याचं फोन रेकॉर्ड, त्याचे लोकेशन्स, या सगळ्या गोष्टींची सीबीआयद्वारे ज्यावेळेस चौकशी होईल त्यावेळेस महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे नेते एनसीबीची मदत करायचं सोडून, ड्रग माफियांवर कारवाई करायचं सोडून अप्रत्यक्षपणे ड्रग माफियांचं समर्थन का करताय, पहाडासारखं त्यांच्या पाठीशी का उभं राहतंय, काही हप्ता वसुली तिथूनही होते का, या सगळ्या गोष्टी पाठीमागचं सत्य हे जनतेच्या समोर येईल.